ॲन्युअल स्कॅव्हेंजर या योजनेचे पुन्हा सर्वेक्षण करून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सफाई कामगारांना योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी सिंदखेड राजे येथील सफाई कर्मचाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. या संदर्भात सफाई कामगारांनी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद सिंग दुबे यांच्याकडे निवेदन दिले आहे. जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून मागासवर्गीय समाजातील सफाई कामगार कंत्राटी पद्धतीने कामकाज करत आहेत. सरकारच्या वतीने अशा कंत्राटी सफाई कामगारांसाठी मॅन्युअल स्कॅव्हेंजर योजना लागू केली होती. मात्र ज्यांच्यावर या योजनेच्या प्रचार प्रसाराची जबाबदारी होती त्या सरकारी अधिकाऱ्यांकडून या योजनेचा योग्य त्या पद्धतीने प्रचार करण्यात आला नाही. त्यामुळे या योजनेसाठी पात्र असलेले अनेक लाभार्थी योजनेपासून वंचित राहिले आहेत. योजनेचा कालावधी संपल्यानंतर निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे या योजनेसाठी पुन्हा सर्वेक्षण करून पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनावर राहुल छोटे, गणेश लोहारे, रमेश म्हस्के, केरुबा म्हस्के, मुरलीधर खंदारे, सर्जेराव खरात यांच्यासह अनेक सफाई कामगारांनी स्वाक्षरी केली आहे. केंद्र शासनाकडून मॅन्युअल स्कॅव्हेंजर जी योजना राबवण्यात आली होती त्या योजनेची जबाबदारी महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ यांना देण्यात आली होती. परंतु महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ यांनी या योजनेचा कोणत्याही प्रकारचा प्रसार प्रचार जाहिरात न करता तुरळक आणि मोजक्या ठिकाणी हा सर्वे केल्यामुळे या चुकीमुळे सर्वच सफाई कर्मचारी जे स्वच्छतेशी निगडीत आहे ते सर्वच लोक बुलढाणा जिल्ह्यामध्ये वंचित राहिलेले आहे. तरी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही सामूहिक एक निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनाचा विचार साहेबांनी करून आमचं याचा सर्वे परत चालू करावा व वंचितांना पात्र वंचितांना लाभ द्यावा ही नम्रतेची विनंती.